नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत या महाज्योती मंचामध्ये तुम्हा सर्वांचं मी मनतपूर्वक स्वागत करते आहे आणि अपेक्षा आहे तुम्ही सर्वजण आपले गणिताचे सर्व सेशन हे ऑनलाईन तसेच ऑफलाईन बघतच आहात तर तुम्हाला त्या ठिकाणी ज्या काही क्वेश्चन्स येत आहे ज्या काही क्वेरीज येत आहे ते तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता विचारू शकता जास्तीत जास्त या ठिकाणी आपण गणिताचा सराव करून घेणार आहोत कारण तुम्हाला माहितीच आहे प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट आणि गणित हा असा विषय आहे की याच्यामध्ये जेवढा जास्त सराव कराल तेवढं जास्त गणिताच्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होत जातील तर मी तुम्हाला म्हटलं होतं की लवकरच आपण आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये भेटणार आहोत तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आणि आज आपला जो टॉपिक आहे तो आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तर आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी तर सर्वप्रथम मागच्या टॉपिकमध्ये मा आपण पूर्णांक अपूर्णांक त्यांची बेरीज वजाबाकी व गुणाकार भागाकार हे बघितलं होतं तर आज आपल्या समोर एक नवीन नवीन म्हणजे नाव तुम्ही ऐकलेलंच आहे दशांश अपूर्णांक तर त्याची बेरी जजाबाकी कशी करायची असते तर सर्वप्रथम दशांश दशांश म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काही डेसिमल पॉईंट दिसत असतात म्हणजे एखादी संख्या ही आपल्याला डेसिमलच्या स्वरूपात दिलेली असते फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर मी या ठिकाणी पस्तीस आणि समजा दुसरी पस्तीस पॉईंट तेवीस तर तुम्हाला डिरेक्टली मी जर विचारलं की सांगा या दोन संख्येपैकी तुम्हाला कुठली दशांश अपूर्णांक ही संख्या दिसत आहे तर डिरेक्टली तुम्ही या संख्येलाच म्हणाल की मॅम ही दशांश अपूर्णांक आहे कारण या ठिकाणी तुम्हाला हा दशांश स्थळ दिसत आहे डिरेक्टली तो तुम्हाला त्या ठिकाणी दिसतोय म्हणजे ती संख्या झाली दशांश अपूर्णांक ओके तर आज या दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत थोडं कन्फ्युजिंग असते हे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला हा पूर्ण टॉपिक अगदी समजायला पाहिजे ओके तर बघा तर मग दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबात तर बघूया दशांश अपूर्णांकावर आधारित उदाहरणे या ठिकाणी तुम्हाला हे एक उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी चोवीस पॉईंट तेरा आणि पंचेचा पॉईंट शून्य नऊ असं दिलेलं आहे तर म्हणजेच काय या दोन्ही संख्या कोणत्या स्वरूपात आहे तर त्या दोन्ही संख्या दशांशच्या स्वरूपात आहे तर आता आणि चिन्ह कुठलं आहे क्रिया कुठली आहे ॲडिशन म्हणजेच बेरीज आहे आणि दोन्ही धन धन आहे म्हणजे ते धन असे अपूर्णांक आहे तर या ठिकाणी प्रथम तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील दशांश स्थळ असेल तर अगदी मांडणी करताना दशांश चिन्हाच्या खाली पहिल्या संख्येच्या दशांश चिन्हाच्या खाली दुसऱ्या संख्येचं दशांश चिन्ह आलं असेल आलंच पाहिजे कारण जर आपली मांडणी चुकली तर आपलं पूर्ण उत्तर त्या ठिकाणी चुकत असतं तर तुम्ही या ठिकाणी हे पूर्ण एक्झाम्पल तुम्हाला केअरफुली बघायचे आहे की आपण कशा पद्धतीने सॉल्व करू आता या ठिकाणी पहिली संख्या आहे चोवीस पॉइंट तेरा चोवीस पॉईंट तेरा त्यानंतर दशांच्या उजवीकडे किंवा डावीकडे दोन अंक आहे आणि या ठिकाणी पण दोन अंक आहे पहिली संख्या ही झाली दुसरी संख्या या ठिकाणी पहिले दशांश स्थळ देऊन देच इकडे उजवीकडे किती अंक आहे झिरो नऊ बरोबर आणि डावीकडे किती अंक आहे फोर फाईव्ह म्हणजे पहिल्या संख्येचे पण अंक सारखे आहे आणि दुसऱ्या पण संख्येचे अंक सारखे आहे आणि म्हणून दशांश बरोबर या ठिकाणी मध्यभागी आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे आता याची काय करायची आपल्याला बेरीज आता बेरीज करूया तुम्हाला बेरीज येते नऊ अधिक तीन बारा बाराचे दोन हातचा एक एक अधिक एक दोन आता उत्तरामध्ये पण अगदी दशांश त्याच्याच खाली असा या ठिकाणी यायला हवा त्यानंतर चार अधिक पाच नऊ चार अधिक दोन सहा हे अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी या दोन दशांची बेरीज ही परत दशांशमध्येच मिळालेली आहे दुसरे एक्झाम्पल बघूया या ठिकाणी तुम्हाला एकशे बारा पॉईंट चौतीस अधिक एक्क्याण्णव पॉईंट अकरा दिसत आहे थोडं जर तुम्ही केअरफुली बघाल तर पहिला जो दशांश आहे तर दशांश चिन्हाच्या डावीकडे तुम्हाला तीन अंक दिसत आहे आणि या ठिकाणी दोनच अंक दिसत आहे पण कन्फ्युजन त्या ठिकाणी व्हायची गरज नाही कन्फ्यूज व्हायची बिलकुल गरज नाही तर अगदी सहजतेने तुम्ही याची मांडणी करू शकता एकशे बारा पॉईंट थर्टी फोर म्हणजेच एकशे बारा पॉईंट चौतीस आता दुसऱ्या संख्येचा या ठिकाणी दशांश असा देऊन द्यायचा पहिलेच तुम्हाला दशांशची मांडणी करून घ्यायची असते या ठिकाणी बरोबर दोन अंक आहेत ते अगदी बरोबर असे खाली लिहूया या ठिकाणी दोन अंक आपल्याला असे बरोबर चौतीसच्या खाली अकरा लिहून घेतले आता इथे एक्क्याण्णव इथे होते तीन अंक इथे किती होते दोनच अंक होते म्हणून अगदी बरोबर दोनच्या खाली एक लिहूया आणि हा नऊ या एकच्या खाली लिहूया आणि बेरीज करायची आहे करा बेरीज चार अधिक एक पाच तीन अधिक एक चार पॉईंट दोन अधिक एक तीन नऊ अधिक एक दहाशी शून्य हातचाला एक एक आणि एक दोन तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने वरच्या दोन दशांश पूर्णांकाचं उत्तर मिळालेलं आहे टू झिरो थ्री म्हणजेच दोनशे तीन पॉईंट पंचेचाळीस तर अशा पद्धतीने मांडणी करून अगदी सिम्पल जसं पूर्णांकाची बेरी जजाबाकी आपण करत होतो अगदी तशा पद्धतीनेच या ठिकाणी तुम्हाला करायची आहे परत या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल बघूया तर या ठिकाणी तुम्हाला एटी नाईन पॉईंट ट्वेंटी थ्री प्लस या या ठिकाणी तुम्हाला थोडं मोठं एक्झाम्पल दिलेलं आहे एक हजार दोनशे चौतीस पॉईंट फोर्टी फाईव्ह प्लस तीनशे चाळीस पॉईंट एकसष्ट पहिल्या अप या दशांशमध्ये तुम्हाला या ठिकाणी दोन दोन अंक दोन दोन अंक इथे चार इथे परत दोन इथे तीन आणि इथे दोन म्हणजेच सांगण्याचं काय तात्पर्य आहे दशांश चिन्हाच्या उजवीकडे तुम्हाला दोन दोन अंक दिसत आहे फक्त डावीकडचे अंक हे कमी जास्त आहे या ठिकाणी दोन आहे या ठिकाणी चार आहे आणि या ठिकाणी तीन आहे म्हणून काय करायचं काहीच करायचं नाही अगदी घाबरायची गोष्ट नाही तर पहिली संख्या लिहून घ्यायची एटी नाईन ट्वेंटी थ्री ओके दुसरी संख्या दशांच्या खाली अगदी बरोबर दशांश द्यायचं पहिले तिकडची म्हणजे उजवी स उजवीकडची संख्या पहिले लिहायची फोर्टी फाईव्ह त्यानंतर लिहिताना असा उलट क्रम घ्यायचा हा जो चार आहे तो याच्या खाली असा लिहायचा तीन याच्या खाली लिहायचा दोन इकडे लिहायचं आणि एक या ठिकाणी लिहायचा ठीक आहे त्यानंतर तिसरी संख्या आणि ॲडिशनमध्ये आहे तिसरी संख्या दशांशच्या खाली अगदी दशांश ठीक आहे आणि सिक्स्टी वन तो अगदी याच्या खाली असा लिहायचा आणि तिथे तीन अंक आहे तीनशे चाळीस तर पहिले झिरो लिहायचा मग फोर लिहायचा आणि मग थ्री लिहायचा बरोबर एकाखाली एक दशक एकक दशक शतक हजार अशा पद्धतीने मांडण्या करून घ्यायच्या आणि नंतर तुम्हाला त्या सर्वांची बेरीज करायची आहे ॲडिशन करायचं आहे कधी कधी जर आपल्याला कन्फ्यूज होत असेल तर या ठिकाणी आपण झिरो झिरो पण लिहू शकतो म्हणजे सारखे अंक करून घ्यायचे जिथे जर गॅप असेल किंवा लहान मोठा असेल तर त्या ठिकाणी झिरो करून ते सर्व अंक समान करून घ्यायचे आणि नंतर बेरीज स्टार्ट करायची आता बेरीज करूया तीन आणि पाच आठ आठ आणि एक नऊ चार आणि दोन सहा आणि सहा बारा शी दोन हात चाला एक नऊ आणि एक दहा आणि चार चौदाशी चार परत हातचा आला एक आठ आणि एक नऊ आणि तीन बारा आणि चार सोळाशी सहा हातचा आला एक दोन आणि एक तीन आणि तीन सहा आणि हा एक जसच्या तसा तर अशा पद्धतीने कितीही मोठा दशांश अपूर्णांक जरी असला तरी अगदी सहजपणे तुम्ही त्याची मांडणी करून ते उत्तर काढू शकता त्यानंतर आपलं दुसरं प्रॉब्लेम आहे चार पॉईंट अडतीस अधिक बावन्न पॉईंट एकशे अठरा चारशे एकवीस पॉईंट पंधरा म्हणजेच पहिली जी संख्या आहे ती आहे तुमची फोर पॉईंट थर्टी एट बरोबर त्यानंतर प्लस या ठिकाणी बघा हा जो दशांश आहे तो बरोबर दशांशाखाली देऊन द्यायचा मग दुसरी संख्या आहे तिकडची संख्या म्हणजे उजवीकडे तीन अंक दिसते तुम्हाला म्हणून काय करायचं अगदी दशांशच्या खाली दशांश आणि इथून स्टार्ट करायचं वन वन एट आणि या ठिकाणी इथे लिहिताना हा टू याच्या खाली लिहायचा आणि हा फाईव्ह असा इकडे लिहायचा कन्फ्यूज व्हायचं नाही परत चारशे एकवीस पॉईंट पंधरा दशांशाखाली अगदी दशांश पंधरा बरोबर याच्या खाली इकडे असं इकडनं सुरुवात नाही करायची इथे इकडनं सुरुवात करायची आणि इकडनं या संख्येला इकडून सुरुवात करायची आता तिथे आहे चारशे एकवीस म्हणजे वन टू फोर बेरजेचं चिन्ह या ठिकाणी असं हे बेरजेचं चिन्ह तर आता आपण अशा प्रकारे मांडणी करून घेतली चार पॉईंट अडतीस बावन्न पॉईंट एकशे अठरा चारशे एकवीस पॉईंट पंधरा तर आता काय करायचं काहीच करायचं नाही जर झिरो द्यायचं असेल तर झिरो देऊ शकता किंवा डिरेक्टली तुम्ही त्या ठिकाणी बेरीज करू शकता करूया मग बेरीज आठ आठ आणि एक नऊ नऊ आणि पाच चौदाशी चार हा चालला एक तीन आणि एक चार एक पाच आणि एक सहा दशांच्या खाली दशांश बरोबर परत इकडच्या संख्येची बेरीज चार आणि दोन सहा आणि एक सात त्या ठिकाणी परत आता याची पाच आणि दोन सात आणि हे चाराशी चार म्हणजे चारशे सत्याहत्तर पॉईंट सहाशे अठ्ठेचाळीस हे तुमचं या ठिकाणी उत्तर आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला चार पॉईंट अडतीस बावन्न पॉईंट एकशे अठरा चारशे एकवीस पॉईंट पंधरा या सर्व संख्याची ॲडिशन आलेली आहे चारशे सत्याहत्तर पॉईंट सिक्स फोर एट परत या ठिकाणी आपण दुसरं एक्झाम्पल बघूया या ठिकाणी तुम्हाला पाच पंचावन्न पॉईंट पंचावन्न ट्रिपल फाईव्ह पॉईंट ट्रिपल फाईव्ह अँड फोर टाईम्स फायू पॉईंट फोर टाईम्स फाय तर अगदी खूप मोठी संख्या दिलेली आहे कधी कधी लिहिताना आपल्याला कन्फ्युजन होत असते पण त्या ठिकाणी कन्फ्युजन व्हायची काही गरज नाही अगदी तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितपणे सॉल्व्ह करू शकता पहिल्यांदा आपण या ठिकाणी मांडणी करून घेऊया फाईव्ह देन इथे या ठिकाणी स्थळ आहे म्हणून पाच नंतर एक स्थळ दिलं मी त्यानंतर पंचावन्न पॉईंट पंचावन्न त्यानंतर ट्रिपल फाईव्ह पॉईंट ट्रिपल फाईव्ह देन फोर टाईम्स फाईव्ह आणि इथे पण फोर टाईम्स फाईव म्हणजे पाच हजार पाचशे पंचावन्न पाच हजार पाचशे पंचावन्न तर आता अशा पद्धतीने एक त्रिशंकू तुम्हाला आकृती या ठिकाणी दिसत आहे जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल त्या ठिकाणी आपण झिरो झिरो लिहूया जर कन्फ्युजन होत असेल तर नाहीतर आपण डिरेक्टली या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो तर इकडे लक्ष द्या सर्वांनी या ठिकाणी पाच देन पाच आणि पाच दहा दहाचे शून्य हातचाला एक पाच एक पाच पाच दहा पाच तरी आणि एक सोळाशे सहा हातचा एक परत पंधरा आणि एक सोळाशे सहा हातचा एक इथे किती झाले वीस आणि एक एकवीस एकवीसचा एक, एक, एक इथे आले दोन पंधरा सोळा सतराशे सात हातचा एक पाच आणि पाच दहा आणि एक अकराशी एक हातचाला एक पाच आणि एक सहा अशा पद्धतीने त्याचं उत्तर आलेलं आहे एकसष्ट एकाहत्तर पॉईंट सहासष्ट शून्य पाच दुसरं एक्झाम्पल बघूया या ठिकाणी परत तुम्हाला दशांश स्थळ दिलेले आहे आणि त्यांचे अंक देखील वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दिलेले आहेत तर बघा मग कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं तर या ठिकाणी थ्री टू वन पॉईंट फाय सिक्स त्यानंतर इथे दशांश स्थळ लिहूया या ठिकाणी पंच्याहत्तर आणि या ठिकाणी सेवन्टी अशा पद्धतीने बरोबर दशांशाखाली दशांश लिहून घेतलं तीनशे एकवीस पॉईंट छप्पन बहात्तर पॉईंट पंच्याहत्तर त्यानंतर इथे परत दशांश आहे एक पॉईंट वन एट सेवन तर अशा पद्धतीने व्यवस्थितपणे मांडणी केली एकदा चेक करूया तीनशे एकवीस पॉईंट छप्पन बहात्तर पॉईंट पंच्याहत्तर एक पॉईंट एकशे सत्याऐंशी अशा पद्धतीने मांडणी केली आता हे सॉल्व्ह करूया या ठिकाणी झिरो झिरो लिहू शकता किंवा डिरेक्टली सेवन नाव बेरीज करा या ठिकाणी सहा अधिक पाच अकरा अकरा आणि आठ किती होतात एकोणवीस एकोणीसशे नऊ हातचा आला एक पाच आणि एक सहा सहा आणि सात तेरा आणि एक चौदाशी चार हातचाला एकोणी एक।, एक, एक दोन आणि दोन चार आणि एक पाच त्यानंतर सात आणि दोन नऊ हे तीनाशी तीन आणि तीन। हे दशांश स्थळ या ठिकाणी विसरायचं नाही ते तुम्हाला द्यायचंच असते तर अशा पद्धतीने तुमचं उत्तर आलेलं आहे थ्री नाईन फाईव पॉईंट फोर नाईन सेवन परत तुम्हाला दुसरं एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे या ठिकाणी बघा काय दिसत आहे चौरेचाळीस पॉईंट पंधरा अधिक बारा पॉईंट पंच्याऐंशी अधिक तेरा आणि अधिक अकरा म्हणजेच काय याचा अर्थ या, या तेरानंतर इथे दशांश स्थळ आणि अकरानंतर इथे दशांश स्थळ तर इथे लिहूया इथे लिहायचे नाही पुष्कळ मुळं या ठिकाणी असं लिहून घेतात पण ते चुकीचं असतं तर तसं करायचं नाही लक्षात ठेवायचं पूर्णांक संख्येच्या नंतर हे दशांश स्थळ गृहीतच धरायचं तर आता या ठिकाणी तेरा इथे लिहायचे थर्टीन या ठिकाणी आणि इलेवन याच्या खाली आणि यांची काय करायची आपल्याला ॲडिशन तर करूया मग इथे झिरो झिरो पण आपण असे लिहू शकतो ओके आता ॲडिशन करूया पाच आणि पाच दहाची शून्य हा चाल एक एक आणि एक दोन आणि आठ दहाशी शून्य हातचा आला एक चार आणि एक पाच पाच आणि दोन सात आणि तीन दहा आणि एक अकराचा एक हातचा आला एक चार आणि एक पाच आणि एक सहा एक सात आणि एक आठ अशा पद्धतीने या ठिकाणी कन्फ्यूज न होता तुम्ही हे प्रॉब्लेम अशा पद्धतीने सॉल्व करू शकता बघा आता हे दुसरं एक्झाम्पल आहे या ठिकाणी थोडं कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे संख्या सारख्याच आहे ज्या दशांश अपूर्णांक दिले आहे त्या सर्वांची व्हॅल्यू सेमच आहे फक्त दशांश स्थळ थोडी त्याची जागा इकडे तिकडे मागे पुढे झालेली आहे पहिली जी संख्या आहे शून्य पॉईंट एकशे तेवीस प्लस बारा पॉईंट तीन प्लस शून्य पॉईंट शून्य एकशे तेवीस आणि प्लस एक पॉईंट तेवीस म्हणजेच काय आहे संख्यासारखीच आहे फक्त त्याचे दशांश स्थळ थोडे मागे पुढे झालेले आहे पण काहीच आपल्याला घाबरायचं कारण नाही अगदी कशाही प्रकारचा दशांश असला तरी आपल्याला ते सॉल्व करता आलं पाहिजे तर परत आता हे आपण सॉल्व्ह करूया या ठिकाणी शून्य पॉईंट वन टू थ्री त्यानंतर हे जे दशांश स्थळ आहे बरोबर याच्या खाली असं लिहून घ्यायचं आणि या ठिकाणी तीन आणि या ठिकाणी असे बारा मांडणी बघा मांडणीमध्ये चुकत असतं मांडणी जर एकदा तुम्हाला समजली तर मग आपलं उत्तर काढणं काही कठीण नाही मांडणी पहिली आपल्याला जमली पाहिजे तिथे किती आहे शून्य पॉईंट शून्य एकशे तेवीस तर लिहूया शून्य पॉईंट शून्य वन टू थ्री म्हणजे किती अंक आहे एक दोन तीन चार चार बरोबर मांडले ठीक आहे त्यानंतर प्लस वन पॉईंट टू थ्री एकदा परत चेक करूया शून्य पॉईंट एकशे तेवीस बरोबर लिहिले बारा पॉईंट तीन बरोबर लिहिले शून्य पॉईंट शून्य एकशे तेवीस बरोबर लिहिले आणि एक पॉईंट तेवीस बरोबर लिहिले म्हणजे खाली दशांश लिहिले आणि बरोबर इथून म्हणजे हे हजार हे शतक हे दशक आणि हे एकक अगदी बरोबर लिहिलं तर आता बेरीज करूया किंवा इथे झिरो लिहूया अंक सारखे करण्यासाठी तर करूया आता बेरीज तीन तीन आणि दोन पाच दोन आणि एक तीन आणि तीन सहा तीन आणि एक चार आणि दोन सहा इकडे दोन आणि एक तीन एकाशी एक, एक। म्हणजेच वरच्या संख्येची ॲडिशन किती मिळालेली आपल्याला तुम्हाला तेरा पॉईंट सहासष्ट त्रेपन्न तर आता या ठिकाणी तुम्हाला कुठलं चिन्ह दिसत आहे वजा बाकी तर आता आपण दशांशची वजा बाकी कशा कर पद्धतीने करायची ते बघूया तर या ठिकाणी बघा पहिली संख्या कुठली आहे पहिली संख्या आहे पाच पॉइंट पाचशे पंचावन्न आणि त्याच्यातून मायनस करायचे तुम्हाला झिरो पॉईंट पंचावन्न म्हणजे अशा पद्धतीने मांडणी केली आहे मी अगदी दशांशाखाली दशांश आणि या अंकाच्या खाली अंक आणि या अंकांच्या पाच। खाली हे अंक काय करायचं इथे झिरो समजायचा मग इथे मायनस करायचं आहे ठीक आहे पहिली संख्या मोठी आहे दुसरी संख्या लहान आहे म्हणजे वरच्या संख्येतून खालच्या संख्या या डिरेक्टली मायनस करूया करा तर मग पाच पाचातून पाच गेले शून्य पाचातून पाच गेले शून्य आणि हे पाचातून शून्य गेले पाच आणि या ठिकाणी दशांश स्थळ अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी मांडणी करून त्याची वजाबाकी करून घेतली आहे त्यानंतर परत दुसरं एक्झाम्पल आपण अभ्यासणार आहोत नव्वद पॉईंट चौवेचाळीस मायनस चार पॉईंट बावीस लक्ष द्या इकडे नव्वद पॉईंट चौवेचाळीस आणि चार पॉईंट बावीस पहिल्यांदा परत चेक करूया नव्वद पॉईंट चौरेचाळीच्या खाली बरोबर आपण त्या ठिकाणी दशांशच्या खाली दशांशीला आणि याच्या खाली अशा पद्धतीने हे अंक मांडणी करून घेतले आता काय करायचं आहे तुम्हाला वरच्या संख्येतून डिरेक्टली खालच्या संख्या मायनस करायची आहे तुम्हीच मला सांगणार आहात बघा चारातून दोन गेले किती राहिले दोन चारातून दोन गेले किती राहिले दोन पॉइंट या ठिकाणी आता झिरोमधून चार जातो का नाही जात ताँ� मग काय करतो आपण दहातून चार गेला सहा राहिला आणि इकडे आठ आठ जशीच्या तशी तर अशा पद्धतीने नव्वद पॉईंट चौवेचाळी मायनस चार, चार पॉईंट बावीस उत्तर मिळालेलं आहे शहाऐंशी पॉईंट बावीस तर अशा पद्धतीने तुम्ही आपण त्या ठिकाणी वजाबाकी कॅल्क्युलेट करू शकतो परत दुसरं एक्झाम्पल आहे त्रेचाळीस पॉईंट एकोणनव्वद मायनस एकवीस पॉईंट पंचेचाळीस उजवीकडे आणि डावीकडे दशांच्या अंक अगदी सारखे आहे दिसत आहे तुम्हाला त्या ठिकाणी त्रेचाळकडे दोन अंक आहे आणि इकडे दोन अंक आहे इकडे पण सेकंड संख्येमध्ये एकवीस आहे इकडे पण पं, पंचेचाळीस आहे म्हणजे अगदी सारखी अंकांची संख्या आहे तर कसं सॉल्व करायचं अगदी तसंच या ठिकाणी दशांच्या खाली दशांश लिहून घेऊया इथे किती येणार फोर्टी फाईव्ह आणि इथे ट्वेंटी वन आणि क्रिया कुठली आहे गुणाकाराची सॉरी वजाबाकीची आता कसं करायचं बघा नवातून पाच गेले किती राहिले चार आठातून चार चार तीनातून एक गेला दोन चारातून दोन गेले दोन आणि हे दशांश द्यायचं विसरायचं नाही तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने पॉइंट म्हणजे दशांश स्थळ एकाखाली एक मांडून आणि अंक युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड प्लेस अगदी एकाखाली एक मांडून तुम्ही त्यांची वजाबाकी सॉल्व करू शकता तर याचं उत्तर आलेलं आहे बावीस पॉईंट चौवेचाळीस दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तीनशे पंधरा पॉईंट चोवीस मायनस अकरा पॉईंट सतरा आणि मायनस बारा पॉईंट दोन अशा पद्धतीने हे दशांश पूर्णांकाचं उदाहरण तुमच्या समोर आहे तर या ठिकाणी बघा या ठिकाणी दोन जे दशांश पूर्णांक आहे ते निगेटिव्ह मध्ये आहे म्हणजेच ते ऋण अपूर्ण ऋण दशांश पूर्णांक आहे तर या ठिकाणी आपण लिहून घेऊया ऋण मायनस अकरा पॉईंट सतरा आणि मायनस बारा पॉइंट दोन दशांच्या खाली दशांश अंक लिहून घ्यायचे असतात आणि एककच्या खाली बरोबर एकक दशकच्या खाली बरोबर दशक अशा पद्धतीने मांडणी केल्यावर आता या ठिकाणी तुम्हाला मायनस मायनस दिसत आहे म्हणजे क्रिया कुठली होणार बेर जे क्रिया होणार तर करूया बेरीज सात जशाच्या तसा दोननी एक तीन हा दशाऊ जशाच्या तसा दोननी एक तीन आणि एकनी एक दोन आणि चिन्ह कुठलं आहे मायनस म्हणजे मायनस तेवीस पॉईंट सदतीस त्यानंतर हे झालं या दोघांचं ठीक आहे त्यानंतर पहिली संख्या होती आपली तीनशे पंधरा पॉईंट चोवीस आणि उत्तर आलं होतं तुमचं मायनस तेवीस पॉईंट सद तीस लक्ष द्या आता सर्वांनी या ठिकाणी तुम्हाला वजा बाकी ही क्रिया करायची आहे तर या ठिकाणी हे चार आहे तर चार मधून सात जात नाही जातात का नाही जात मग काय करायचं हो, हे सात आणि दहातलं अंतर शोधायचं सात आणि दहातलं अंतर किती आहे तीन आहे तीन वरच्या संख्येत ॲड करा सात आणि दहातलं अंतर तीन आहे वरच्या संख्येत ऍड करा तीन आणि चार सात होतात परत ठीक आहे अंतर ऍड केलं म्हणून इथे डॉट लावा मग हे झाले चार मग दोन मधून चार जातात का नाही जात म्हणून चार आणि दहातलं अंतर शोधा किती आहे सहा सहा वरच्या संख्येत मिळवा सहा आणि दोन आठ मिळवले म्हणून इथे डॉट लावा हे आता तीन आणि डॉट झाला चार मग पाचातून चार जातो का हो जातो म्हणून किती आले वन आणि हे डॉट जसेच्या तसं इथे आता एकमधून दोन जात नाही म्हणून दोन आणि दहातलं अंतर शोधायचं आठ आहे आठ वरच्या संख्येत मिळवायचे आठ आणि एक नऊ अंतर मिळवलं म्हणून इथे डॉट आला हा डॉट वन समजायचा तीनमधून एक गेले दोन राहिले अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं उत्तर मिळालेलं आहे दोनशे एक्क्याण्णव पॉईंट सत्याऐंशी परत दुसरं एक्झाम्पल बघूया मायनस टू पॉईंट फाईव्ह वन एट मायनस सिक्स पॉईंट टू वन सेवन तुम्हाला या ठिकाणी जे दशांश पूर्णांक दिले आहे ते कंसाच्या आतमध्ये आहे मग कंस सोडवायचा मायनस दोन पॉईंट पाचशे अठरा आता हे मायनस मायनस आहे तर काय होणार प्लस मी डायरेक्ट ती या ठिकाणी लिहिते आहे प्लस सहा पॉईंट टू वन सेवन एक आहे ऋण एक आहे धन म्हणजे काय होईल वजा बाकीची क्रिया होईल तर या ठिकाणी पहिल्यांदा मोठी संख्या वर लिहूया सहा पॉईंट दोनशे सतरा सहा पॉईंट दोनशे सतरा मायनस दोन पॉइंट फायव्ह वन एट या ठिकाणी आता सिम्पल वजाबाकी करायची आहे तर आता आपल्या पद्धतीने करत बसायचं नाही कन्फ्युजन होत असतं आपली पद्धत शॉर्ट ट्रिक लक्षात घ्या सातमधून आठ जात नाही म्हणून आठ आणि दहातलं अंतर शोधायचं किती आहे संकेत दोन आहे वरच्या संख्येत मिळवायचे दोन वरच्या संख्येत मिळवल्यावर सात आणि दोन नऊ अंतर मिळवलं म्हणून डॉट द्यायचा हा डॉट वन बरोबर समजायचा म्हणजे इथे दोन झाले एकमधून दोन जातात का नाही जात म्हणून दोन आणि दहातलं अंतर शोधा किती आहे आठ आहे वरच्या संख्येत मिळवा दोन आणि एक तीन इथे डॉट द्या अंतर मिळवलं म्हणून हे झाले सहा दोनमधून सहा जातात का नाही अंतर शोधा सहा आणि दहातलं नंतर चार वरच्या संख्येत मिळा चार आणि दोन सहा अंतर मिळवलं म्हणून इथे डॉट हे झाले तीन सहातून तीन गेले तीन राहिले अशा पद्धतीने आपल्याला या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकाची आपली या ठिकाणी हे उत्तर मिळालेलं आहे तर अशा पद्धतीने आणि चिन्ह कुठलं राहील पॉझिटिव्ह कारण ही लहान संख्या आहे तर हे उत्तर मिळालं त्यानंतर परत दुसरं एक्झाम्पल बघूया या ठिकाणी बघा आपल्याला एक दोन तीन दशांश पूर्णांक दिले आहे बरोबर तर काय करायचं मांडणी करून घ्यायची चारशे चौवेचाळीस आठ पॉईंट तेरा चार हजार चारशे अठ्ठेचाळीस चार हजार चारशे अठ्ठेचाळीस पॉईंट तेरा प्लस पंधरा पॉईंट सत्याहत्तर पहिले काय करायची जे धन आहे त्या धन धनाची बेरीज करायची करूया बेरीज सातन तीन दहाशे शून्य हात हातचाला एक सात आणि एक आठ आणि एक नऊ पॉईंट आठ पाच तेराशे तीन हात हातचाला एक, एक, एक चार आणि एक पाच आणि एक सहा चाराशी चार चाराशी चार तर अशा पद्धतीने तुम्हाला याचं ॲडिशन मिळालेलं आहे चौरेचाळ त्रेसष्ट पॉईंट नव्वद आता काय करायचं जो? जो तिसरा दशांश आहे तो वजा करायचा किती आहे बघा थ्री वन टू एट पॉईंट फाईव्ह तर वजा बाकी करूया झिरो जसाच्या तसा नवातून पाच गेल्यावर किती राहतात चार या ठिकाणी दहा गृहित धरा कारण इकडे जातात म्हणून आता इथे जात नाही म्हणून इथे गृहीत धरायचे तीनमधून आठ जातात का नाही म्हणून दहा गृहीत धरले आठ आणि दहातलं अंतर दोन बघा दोनवरच्या संख्येत ॲड करा दोन आणि तीन झाले पाच दोन आणि हे अंतर किती होतं आपलं दोन होतं दोन आणि तीन पाच अंतर ऍड केलं म्हणून इथे डॉट लावा किती झाले तीन सहा मधून तीन केले तीन राहिले ठीक आहे सहातून तीन गेले तीन अंतर ॲड केलं नव्हतं म्हणून डिरेक्टली चारातून एक गेले तीन राहिले चारातून तीन गेले एक राहिले तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उत्तर मिळालेलं आहे बघा इथे काय लिहिलंय आता तुम्हाला एक दुसरं शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे सत्तेचाळींट शून्य नऊ पाच आठ नऊ मध्ये कोणती संख्या मिळवल्यावर उत्तर, का है संख्या उत्तर पन्नास येईल तर तुम्हाला माहिती आहे आपण काय घेतो कोणती संख्या मिळवल्यावर तर आपण घेऊया गृहीत धरूया एक्स मिळवल्यावर तर आपण या ठिकाणी डिरेक्टली सत्तेचाळींट शून्य नऊ पाच आठ नऊ मध्ये एक्स मिळवल्यावर आपल्याला उत्तर मिळते पन्नास अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नामधील जी अट आहे कंडिशन आहे ती कंडिशन विचारात घेता या पद्धतीने समीकरण मांडून घ्यायचं आहे आता या ठिकाणी हे आपल्याला समीकरण मिळालेलं आहे आता याला सॉल्व कसं करायचं तर या ठिकाणी एक्स आहे आणि या ठिकाणी पन्नास मायनस सत्तेचाळ पॉईंट झिरो नाईन फाय एट नाईन म्हणजेच या ठिकाणी तुम्ही सॉल्व कशा पद्धतीने करू शकता तर आपण या ठिकाणी सॉल्व करूया पन्नास या ठिकाणी पॉइंट नेहमी पन्नासच्या नंतर हे दशांश स्थळ असते तर इथे किती अंक आहे एक दोन तीन चार पाच पाच अंक आहे म्हणून या ठिकाणी आपण पाच शून्य घेऊया एक दोन तीन चार पाच ओके नाव या ठिकाणी सत्तेचाळ पॉईंट झिरो नाईन फाईव एट नाईन झिरो नाईन फाईव्ह एट नाईन अशी मायनस करूया आता या ठिकाणी बघा वर झिरो झिरो दिसत आहे आपण आपल्या पद्धतीने करतो तर शून्याला काढून दहा मग इकडे नऊ असं पद्धतीने करत असतो मग इकडे काय उरते हे आपल्याला कळत नाही म्हणून डिरेक्टली आपण आपल्या मनामध्ये गृहित धरून इकडचे अंक कन्सिडर करू शकतो पण तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी याच्या डोक्यावर लिहत आहे या ठिकाणी दहा नऊ 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 आणि इथे मायनस वनच गृहीत धरायचा असतो मग आता आपल्याला या संख्या मिळालेल्या आहे या संख्यामधून डिरेक्टली खालचे अंक मायनस करायचे दहातून नऊ गेला एक राहिला नवातून आठ गेला एक राहायला नवातून पाच गेले चार नवातून नऊ शून्य नवाशी नऊ नवातून सात गेले दोन त्यानंतर इथे बघा पाच मायनस एक किती येतात चार चार मायनस चार शून्य तर अशा पद्धतीने तुम्हाला ते उत्तर मिळालेलं आहे टू पॉईंट नाईन झिरो फोर वन वन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी सं संख्या कुठली होती इथे तर तुमची प्लस फिफ्टी तर याला आपण प्लस म्हणजे कुठलंच चिन्ह नाही याचा अर्थ त्या ठिकाणी नेहमीसाठी धनचिन्ह आपल्याला गृहीत धरायचं असते तर आपल्याला वरच्या संख्येचं उत्तर मिळालेलं आहे टू पॉईंट नऊशे चार अकरा हे तुमचं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी दशांश पूर्णांकाची बेरीज वजाबाकी कशा पद्धतीने करायची मांडणी करून एकाखाली एक, एक युनिट टेन्स शतक अशा पद्धतीने मांडणी करून अगदी सहजपणे तुम्ही त्या दशांश पूर्णांकाची बेरीज वजाबाकी कॅल्क्युलेट करू शकता तर आज आज आपण या ठिकाणी पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासले आहेत जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असते तर जेव्हा याचा असाइनमेंट मिळेल तर या असाइनमध्ये असाइनमेंटमध्ये तुम्हाला अनेक अजून प्रश्न अभ्यासाला मिळतील तर सर्वांनी त्या ठिकाणी सराव करायचा आहे आणि जेवढे जास्तीत जास्त तुम्ही सराव कराल तेवढा जास्तीत जास्त गणिताचा अभ्यास तुम्हाला सोपी जाईल कारण तुम्हाला माहितीच आहे शेवटी प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट आणि गणित विषय हा थेरॉटिकल नाही एक जरी अंक चुकला, चुकला तर त्या पूर्ण प्रश्नाचं किंवा त्या पूर्ण उदाहरणाचं उत्तर हे चुकत असतं बाकी थेरॉटिकल सब्जेक्ट कसे असतात एक जरी वर्ड चुकला तर आपल्याला काहीच फरक पडत नाही परंतु गणित विषय असा आहे एक जरी नंबर चुकला तर पूर्ण प्रॉब्लेमचं उत्तर आपल्याला चूक म्हणजे चूक येत असतं म्हणून महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण अंक लिहितो ना अंक लिहिताना एकदम केअरफुली अंक लिहायचे असतात मांडणी व्यवस्थित करायची असते आणि त्या ठिकाणी ते उत्तर काढायचं असतं हा सिम्पल एक गणिताचा फॉर्म्युला आहे तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला परत एकदा सर्वांना तुमच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देत आहे तुमच्या अभ्यासासाठी जास्तीत जास्त सराव करा आणि स्पेशली या ठिकाणी तुम्हाला आपले हे महाज्योती तर्फे आयोजित जे ऑनलाईन वर्ग आहे ते राज्य शासनाने तुमच्यासाठी चालवलेले आहेत जास्त तर तुम्ही हे आवर्जून बघा आणि त्या ठिकाणी आपला जास्तीत जास्त सहभाग नोंदवा तर हीच तुम्हाला एवढी एक विनंती आणि या ठिकाणी अशा पद्धतीने आजचं आपण लेक्चर या ठिकाणीच थांबवतो आहे ठीक आहे आपण लवकरच भेटूया आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये जिथे तुम्हाला मी दशांश अपूर्णांकाची गुणाकार आणि भागाकार ही क्रिया कशी करायची ते शिकवणार आहे तर धन्यवाद सर्वांचे या ठिकाणी आपण थांबतोय ओके थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे